अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गंगापुरी गावच्या ग्रामस्थांनी आज तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चा आणत तहसीलदार अरुण शेवाळे यांच्याकडे गंगापुरी गावचे पुनर्वसन करण्याबाबतचे निवेदन दिले। जामनेर तालुक्यातील गंगापुरी हे गाव सूर नदी काठावर बसलेले आहे, तसेच वाघोर धरणाचे बॅकवॉटर देखील गावच्या पुढे असून या प्रकल्पाचे काम सुरू असताना या गावाला उद्भवणारे संभाव्य धोके लक्षात घेता गंगापुरी या गावच्या पुनर्वसन करण्याची मागणी गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे करूनही कोणीही दखल न घेतल्यामुळे वाघोर धरणाचे बॅकवॉटर या गावात शिरल्याने आज पुन्हा समस्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा आणत या शासनाच्या व प्रशासनाचा निषेध व्यक्त करत पुनर्वसनाची मागणी केली। या प्रसंगी सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी तसेच गंगापुरी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, आपल्याला जामनेर तालुक्यातील तहसील कार्यालय या ठिकाणी जामनेर तालुक्यातील वाघोर धरण हे ओव्हरफुल झाले असल्यामुळे गंगापुरी या गावामध्ये पाणी हे शिरले आहे, त्यामुळे गंगापुरी गावातील नागरिकांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे। त्या संदर्भातील गंगापुरी गावातील नागरिक या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। तर आपल्यासोबत त्या गावचे नागरिक उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। माझे नाव मिठाराम शोभा मोरे, ही गंगापुरी गाव आणि मी एकलव्य लवजी संघटनेचा जिल्हा प्रमुख आहे। आज रोजी आमच्या समस्या वाघोर धरणाच्या डॅममुळे अशी आलेली आहे की आज रोजी आम्हाला त्या ठिकाणी कोणतीही सुविधा नाही। आम्ही 2010 उपोषण केला, 2013 उपोषण केला आणि सर्व एकही कागदपत्र कोणतेही आजपर्यंत कमी पडू दिलेले नाही, तरी आम्हाला शासनाने आतापर्यंत कोणतीही काहीही कोणताही आमचा प्रश्न सोडवलेला नाही आहे। म्हणून आम्ही आज रोजी निवेदन तहसील साहेबांना दिलेलं आहे आणि आता आम्ही जळगाव जाणार आहोत निवेदन देण्यासाठी। तर आम्हाला नाही, जर आम्हाला शासनाने सहकार्य केलं तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहोत आणि आम्ही सर्व गाव आम्ही कोणतेही आमच्या अडीअडचणी असल्यामुळे आज रोजी आमच्या गावात इंचू साप नाग निघतात। आज रोजी आमची लहान मुलं त्या ठिकाणी पाण्यात बुडून मरतात, चांगली मोठे माणसंबी मरतात आणि आजूबाजूने ती टॉवर लाईन आहे, तार जबरदस्त तिचा लाईट लागतो डायरेक्ट पत्रांना। आमचे घरं पत्राचे आहेत आणि घरामध्ये आज रोजी असं काही समजा पाणीच येत असतो त्या घरात, म्हणजे औषध वाटत नाही, पण आमचं जीवन आम्ही कसं तरी जगतो आहे, तरी शासन आमच्याकडे आतापर्यंत पाहिलेलं नाही आहे। म्हणून आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार, म्हणजे टाकणार आम्ही सर्व गाव मिळून। आम्हाला बाकीचं कार शासन कोणतं आम्हाला निर्णय देत नाही, ग्रामपंचायत निर्णय देत नाही आणि आज रोजी आमच्या गावाला दफनभूमी नाही आहे। दफनभूमी आम्ही आदिवासी आहोत, आम्ही दफन करतो, दफन म्हणजे जमिनीत गाडतो। तर आज रोजी आम्हाला पाण्यातच जीवन बी जगणं पाण्यातच आहे, मरणं बी पाण्यातच आहे, मेल्यावरती बी आम्ही पाण्यातच जातो आहे। आज रोजी आमच्याकडे दुर्लक्ष आहे, शासन आमच्याकडे लक्ष देत नाही, तर आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकणार आहे। आमचा निर्णय, आम्हाला पुनर्वसन पाहिजे त्या ठिकाणी। मी जागेचे उतारे दिलेले आहेत, ग्रामपंचायतची जागा आहे 58 नंबर, मला शिके पाटलाने सांगितले भाऊ जागे जागा कुठं आहे, मी जागेचेसुद्धा उतारे त्यांच्या घरी जाऊन देऊन आलो। धरणाचे शिके पाटील आहेत, काळे साहेब तर आता रिटायर झाले आहेत, परंतु त्यांनीसुद्धा येऊन फक्त बघतात ते आमच्या आला। आतापर्यंत कोणीही दुरुस्त केली नाही किंवा आमच्या आदिवासी लोकांचा निर्णय कोणी घेतलेला नाही आहे। म्हणून आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकणार आहे। आम्हाला ग्रामपंचायत बी नको, आम्ही निवडणुकीमध्ये वोटिंग कोणाला देणार नाही, तेवढ्यासाठी आम्ही ही निवेदन देत आहोत। या अगोदर तुम्ही प्रशासनाला निवेदन दिले काय संदर्भात? 3 वेळा दिलं, उपोषण केलं आम्ही 2010 उपोषण केला आणि 2013 बी तहसीलदार साहेबांना बी देऊन गेलो आणि स्वतः स्वयं तहसीलदार साहेब त्या ठिकाणी येऊन बघून गेले, कलेक्टर साहेब आले, पण त्यांनी निर्णय खुद काही दिलेला नाही। म्हणून आम्ही शासनाकडे आता हीच मागणी आमची, आम्हाला पुनर्वसन लवकरात लवकर करावे, नाही तर आम्ही वोटिंगवर बहिष्कार टाकणार आहोत।
हा आम्हाला एकच म्हणायचं आहे, आमची आदिवासी एकलव्य बिल संघटना आहे, आम्ही आदिवासी एकलव्य बिल संघटनेच्या वतीने जे आज निवेदन दिलं आहे तहसीलदार साहेबांना, तर आमचं निवेदन देण्याचा मागचं कारण एकच की आमच्या गंगापुरी गावामध्ये तिघं बाजूंनी पाण्यानं जे वाघोळ डॅम आहे त्यांनी पूर्ण वेढा पडलेला आहे, तर आम्हाला फक्त एकच म्हणायचं आहे की आमचे जेवढेही आदिवासी बांधव आहे त्यांचं जीवन पूर्ण धोक्यात आहे. तिथं आहे ना वरतून 400 मेगावॅट लाईन गेलेली आहे, 400 मेगावॅट लाईन गेलेली आहे, आणि आम्हाला आहे ना तिथं एखाद्या वेळेस पाण्याने म्हणजे 2-3 गरज जे आहेत आमचे तर ते डायरेक्ट पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत. आत्तासुद्धा कंडिशन अशी आहे की 2-3 जे आमचे मातीचे घर आहे ते पाण्याच्या खाली आहे. तर आमचं म्हणण्याचं एकच कारण आहे की बुवा आमच्या आदिवासी लोकांकडे एवढं दुर्लक्ष का करताय. आता मागच्या वेळेस आमचा कार्यक्रम झाला 9 तारखेला, ते आपल्या 23 तारखेला शिवाजी ढवळे साहेब आले, ढवळे साहेबांना आम्ही आमच्या गावात नेलं, ढवळे साहेबांनी आमच्या गावात येऊन सर्व समस्या पाहिली आणि त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं. गिरीश भाऊ पण आले, ढवळे साहेब पण आले, पण त्यांनी आम्ही वेळोवेळी 2010 आम्ही आंदोलन केलं, उपोषण केलं, 2014 पण आम्ही एक उपोषण केलं. त्यांचा आम्हाला म्हणजे शासनाने आमच्याकडे कोणतंच लक्ष दिलेलं नाही. तर आमचं म्हणण्याचं एकच कारण आहे की आत्तापर्यंत आमचे लहान मुलं आहे, तिथं पहिली ते 10वीपर्यंत आश्रमशाळा पण आहे, आश्रमशाळेच्या जवळच पाणी आलेलं आहे, गावात पण पाणी आलेलं आहे, तिघं बाजूंनी पाणी आहे, दररोज पाऊस पडत आहे, गावांगावी पाण्याखाली चालले. आमचं गाव जर एखाद्या वेळेस रात्री कमी जास्त पाऊस झाला पूर्ण गाव पाण्याखाली जाईल. त्याच्यामुळे आम्हाला एवढी भीती झालेली आहे की आम्ही रात्री आमचे जे बाकीचे लोक आहेत ते रात्री बेरात्री रस्त्यावर येऊन बसत आहेत. आजची कंडिशन आमची अशी आहे रात्रीची, तर आमचे पूर्ण गाव दररोज असं म्हणजे एकदम धास्तीत आहे की आज आम्ही झोपतो किंवा नाही झोपत, सर्व गाव जागी राहते. आमचं तिघं बाजूंनी पाणी असल्यामुळे ते पाणी जवळजवळ येत आहे, त्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतो आहे की आम्ही ना रात्रंदिवस झोपत नाही आहे. आमच्या आदिवासी बांधव लहान मुलं पूर्ण दहशतमध्ये. मी प्रवीण वसंत ठाकरे, एकलव्य संघटनेचं मी कार्याध्यक्ष आहे, आणि आम्ही सर्व पूर्ण टीम जे एकलव्य संघटनेची आम्ही जाऊन समक्ष पाहणी केली. गंगापुरी इथे जाऊन सर्व आदिवासी बांधव आमचे बसलेले होते आणि आमचे एकलव्य संघटनेचे अध्यक्ष प्रदेशाचे शिवाजीराव ढवळे हे पण सोबत होते. आम्ही पाहिलं तिथे जाऊन समस्या बघितली आमची आदिवासी बांधवची, पाहिली तर पूर्ण गावाला वेढा पडला आहे, तिथे कशाचीही सोय नाही, शासन पण लक्ष देत नाही, काही नाही, सर्व गोष्टी म्हणजे वंचित आहेत आमच्या आदिवासी बांधव याच्यामध्ये. आम्ही संघटनांनी पुढाकार घेतला आणि हे केलं की चला आपला आदिवासी बांधवला शासन पण साथ देत नाही, चला आम्ही आमच्या याच्यावर संघटनेच्या लेटर पॅडवर सीताराम भोसले संपर्क प्रमुख यांनी आम्ही विचार केला, बैठक घेतली गावामध्ये जाऊन सन्न आणि ठरवलं की चला आपण तहसीलदार साहेबांना एक निवेदन देऊ तिथे जाऊन सन काहीतरी याच्यावर, कारण याच्या अगोदर 2010 निवेदन दिलं होतं पण त्याचा आउटपुट काही निघाला आणि 0 निघाला आणि शासन पण आमच्यावर दुर्लक्ष करत आहे आदिवासी बांधवांवर. हे करता आम्ही आता याच्या पुढे आमचे म्हणजे गावकरी मंडळींना सांगितलं की त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही आता याच्या पुढे आता आम्ही विचार करणार आहे बाबा की आता वोटिंगवर आम्ही बहिष्कार टाकणार आहे गावाला, गावकडी मंडळींनी असे सांगितलं. मग आम्ही सर्वांना आम्ही म्हणलं की आम्ही एकलव्य संघटना तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही आदिवासी बांधवच आहे, सर्व आदिवासी आमचे समाज सर्व बांधव एक समान आहे आम्ही सर्व. तुमच्या गावातील ग्रामपंचायतीने तुमचे कोणते प्रश्न सोडवले नाही का अजून? नाही, आतापर्यंत कोणतेही प्रश्न सोडवले नाही. नुसतं आश्वासन दिले, कोणी पुढारी येऊन गेले आश्वासन दिले, काहीच आमचे प्रश्न आतापर्यंत कोणी. लाईटची सुविधा पण नाही मॅडम आमच्या गावामध्ये, लाईट तर नाहीच आहे, पूर्ण अर्ध गावांधऱ्यामध्ये आहे 2-4 लाईट आहे फक्त, आणि लहान लहान मुलं एवढे म्हणजे एवढे आजारी पडत आहे. आताची कंडिशन अशी आहे आमच्या गावामध्ये कमरापर्यंत गवत आहे आताच्या कंडिशन. मॅडम तिथे आश्रमशाळा पण आहे आदिवासी प्रकल्पाची, 100% आदिवासी गाव असल्यावर पेसा कायद्यामध्ये तिथे लागू आहे, तरी पण सुद्धा असं कुठलीच योजना नाही, साक्षरता आम्ही पा. तुम्ही एक वेळा जाऊन या, मीडिया पण जाऊन या, बघा तिथे काय हालचाल आहेत, मुलाखती घ्या थोड्या, कारण एकदम हे आता पूर्ण गावाला आलं असतं मॅडम, पण पूर्ण गाव आमच्या गावामध्ये पहिलेच खाण्याची म्हणजे पावसामुळे तिथं तिघं बाजूंनी पाऊस असल्यामुळे तिथं कामधंदा नाही काही, त्यामुळे आमचे मजूर सर्व जेवढे असतील गावाचे मजूर सर्व तिथे गेले, बाकीचे जे एका घरातून एकच माणूस इथं आलेला आहे, नाही तर गावातून एका घरातून 4-4, 5-5 मजूर आहेत तेच कामाला गेले आणि एक एक मेन माणूस इथं आलेला आहे, जेणेकरून आमचं शासन काहीतरी मदत करेल. फक्त तुमच्या आता एकच निवेदन आहे की तात्काळ तुमच्या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे. हो मॅडम, तात्काळ आम्हाला काहीतरी साहेबांनी आम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावे की आम्हाला पुनर्वसन करून मिळावं, कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी आमचं जर झालं वा वास्तव्य झालं तर आम्हाला काहीतरी कामधंदा मिळेल आणि सर्वकडे शासनाचं आमच्याकडे लक्ष राहील. आज एकलव्य संघटना यांनी मौजे गंगापुरी तालुका जामनेर
या गावाचे तात्काळ पुनर्वसन करण्याबाबत तिथल्या ग्रामस्थांनी निवेदन दिलं. निवेदनातील मुद्दे लक्षात घेता बागूर प्रकल्पाचे जे बॅकवॉटर आहे ते गंगापुरी गावात असून त्यामुळे खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या समस्येमध्ये सर्वप्रथम MSEB ची जी इलेक्ट्रिसिटीची लाईन आहे, हाय टेन्शन लाईन, त्यामुळे गावातल्या लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच त्या ठिकाणी असलेली आदिवासी आश्रमशाळेत योग्य त्या सुखसुविधा नसल्याबाबत त्यांनी सांगितलं आहे. नंतर वेळोवेळी पुनर्वसन करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला तसेच तालुका प्रशासनाला निवेदन सादर केलेलं आहे. त्या अनुषंगाने आज निवेदन प्राप्त झाले. निवेदनातील मुद्द्यानुसार डिप्टी इंजिनियर मध्यान्ह प्रकल्प, नंतर प्रकल्प अधिकारी यावल आणि MSEB यांना योग्य त्या सूचना आणि पत्रव्यवहार केला जाईल. तेथील नागरिकांचे असे म्हणणे आहे की आतासुद्धा आमच्या गावाची दखल घेतली नाही गेली तर आपण आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रकारचे आंदोलन हे करणार आहे. तर कॅमेरामन अक्षय पवारसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.